माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. मध्ये मध्ये आपल्याला मी भेटत असतो आणि आपल्याला सुद्धा आता ह्या माझ्या भेटण्याची सवय झालेली आहे. अगदी आपल्या सुरुवातीच्या संवादामध्ये लक्षात असेल की मी आपल्याशी जरा जास्त म्हणजे वारंवारतेने संवाद साधत होतो. ती परिस्थिती तशी होती आणि आत्ताची परिस्थितीसुद्धा नाही म्हटलं तरी तशीच आहे. मी ती आठवण का सांगितली, कारण तेव्हा बोलताना मी असं म्हणालो होतो की कदाचित ज्या ज्या वेळेला मी आपल्याशी असा संवाद साधतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक भीती उत्पन्न होत असेल. जसं पूर्वी बागुलबुवा दाखवला जायचा, तसं मी काही बागुलबुवा नाही आहे. मी आपलाच एक कुटुंबीय आहे. मुख्यमंत्री म्हणून म्हणा, मी आपला कुटुंबप्रमुख आहे आणि एका काळजीपायी किंबहुना आपल्या हितासाठी मी आपल्याशी संवाद साधत असतो. आज आपल्याबरोबर संवाद साधताना पहिल्या प्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो, कारण त्यांचा आज स्मृतिदिन. हे संत महात्मे ही एक आपली परंपरा, संतांची शिकवण, संतवचनं हे आपल्यावरती त्या त्या वेळेला जे काही उपकार करून गेलेले आहेत, किती वर्ष झाली, किती शतकं लोटली तरी देखील त्यांचे त्यावेळेचे जे काही अभंग असतील, इतर काही त्यांनी दिलेल्या आपल्याला गोष्टी असतील, त्या आजही जशाच्या तशा ताज्या आहेत, टवटवीत आहेत. जर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं असतं किंबहुना अजूनही देऊ शकलो तर बरीचशी संकटं ही आपण टाळू शकलो असतो किंबहुना टाळू शकतो. तुकडोजी महाराजांचा उल्लेख केला, त्याचबरोबरीने गाडगे महाराज आलेच. गाडगे महाराज म्हटल्यानंतर साफ सफाई, स्वच्छता ह्या गोष्टी आल्या. आता त्यावेळेला ह्या संतांनी प्रेमाने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. काही वेळेला ऐकतो, काही वेळेला ऐकत नाही आणि मग त्याचे फटके हे असे आत्ता आपण जे काही भोगतो ते भोगावे लागतात. करोना आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे, हा एक पाहुणा आहे, परदेशातून आलेला पाहुणा आहे. त्याचं उगमस्थान सगळ्यांनाच कल्पना आहे, चीनमधून तो जगभर पसरला. बाहेरून आलेला हा पाहुणा घरात घुसला आहे आणि आपल्याला सगळ्यांना व्यस्त करून टाकलेला आहे. हा पाहुणा जा म्हटलं तरी काय जात नाही आहे, कसा जाणार, कधी जाणार. ठीक आहे, या पाहुण्याबद्दल मी बोलणारच आहे. पाहुण्याचा समाचार, ह्या अशा पाहुण्याचा समाचार आपल्याला घ्यायचाच आहे. पण या सगळ्या सूचना किंबहुना काही गोष्टी आपल्याला सांगण्यापूर्वी, खास करून मुंबईसाठी जो एक मोठा निर्णय आहे तो सांगून मी ह्या आपल्या संवादाची सुरुवात करू इच्छितो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या आधी किंबहुना त्याच्या आधीपासून मेट्रो आणि मेट्रोसाठी आरे येथे बांधत असलेल्या कारशेडचा मुद्दा हा ऐरणीवरती आला होता. आणि त्याही वेळेला, अर्थात तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, निवडणूक लढवणाऱ्या एका पक्षाचा प्रमुख होतो, आजही आहे, आम्ही त्या गोष्टीला विरोध केला होता. याचं कारण, अनेक पर्यावरणवादी ज्यांचं जीवसृष्टीवरती प्रेम आहे, नुसतं प्रेम नाही तर ही जीवसृष्टी, जसं आपण आज म्हणतो ना माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसंच ही जीवसृष्टी आपलं एक कुटुंब आहे, हे सगळे मिळून एक कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी ही कोणीतरी घ्यायला पाहिजे. आंदोलनं झाली, विरोध झाला, रेटून नेलं गेलं, रातोरात झाडं कापली गेली आणि त्या जे सत्याग्रही होते त्या सत्याग्रहींवरती गुन्हे दाखल केले गेले. आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी पर्यावरणासाठी जो सत्याग्रह केला, जे आंदोलन केलं, त्या पर्यावरणवाद्यांवरचे सर्व गुन्हे हे सरकार मागे घेत आहे, तसे आदेश सुद्धा झालेले आहेत. हे मागे घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल, अहो पण ते आरे कारशेडचं काय, ज्याच्यासाठी आंदोलन केलं, सत्याग्रह केलं, त्याचं काय आहे ना. त्याच्याबद्दल सुद्धा सांगतो. आरेमध्ये याची आपल्याला कल्पना आहे की मागे मी आपल्याशी बोलताना आपल्याला सांगितलं होतं की जवळपास 600 एकर जागा ही आरेची आपण तिथे जंगल घोषित केलेलं आहे. हां, जंगल घोषित केल्यानंतर याचा अर्थ असा नाही की तिथे ज्या काही गोष्टी आता आदिवासी आहेत, आदिवासी पाडे आहेत, काही तबेले असतील, आणखीन काही गोष्टी, तिथल्या कोणाच्याही अधिकारावरती यत्कंचित सुद्धा, किंचित सुद्धा गदा येऊ न देता आपण हे जंगल घोषित केलं. त्यावेळेला हे जंगल 600 एकर होतं. आज मला सांगायला आनंद होतोय
आणखीन आपल्या सगळ्या प्रशासकीय लोकांनी अधिकाऱ्यांनी एक आढावा घेतल्यानंतर या जंगलाची व्याप्ती आता 600 एकरपासून जवळपास 800 एकर झालेली आहे. 800 एकरचं जंगल आपलं सरकार, तुमचं सरकार हे आपल्या या मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत जंगल म्हणून आज घोषित करतो आणि त्याचा मला सार्थ अभिमान आणि नक्कीच आनंद आहे. हे असं कुठेही जंगल नसेल जगाच्या पाठीवरती. शहरामध्ये जंगल, जंगलात शहरं होत आहेत पण शहरात जंगल होत नाही आहे. हे एक बोलाची कडी आणि बोलाचा भात नाही आहे. जे आहे ते टिकवणं आणि मग उरलेल्या जागेत विकास हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तरी देखील आरे कारशेडचं काय, आरेमध्ये जंगल केलं कारशेडचं काय, त्याच्याहीबद्दल सांगतोय. निर्णय झालेला आहे. आरे कारशेडमध्ये गेल्या वेळेला जेव्हा काही बातम्या येत होत्या तेव्हा असं ठरलं होतं की आरेमध्ये कारशेड होणार नाही, त्याच्याबद्दल इतरत्र कुठेतरी आपण जागा बघू. मग मुद्दा आला की अहो पण तिकडे खर्च केला त्याचं काय, एवढा खर्च झालाय हा खर्च कोणाच्या डोक्यावरती येणार, मग अमुक काही झाले त्याचं काय होणार, सगळ्याची उत्तर आहेत. याही गोष्टीबद्दल मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की आरेची जी कारशेड होणार होती ती कारशेड आता कांजूरमार्ग कांजूरला होणार. मग किंमत किती, भरपूर किंमत होणार, जमिनीची किंमत कोण देणार, मग झालेला खर्च वाया जाणार प्लस हा आणखीन त्याच्यावरती खर्च. तर त्याही बाबतीत मी आपल्याला सांगतो की कांजूरची ही जागा आहे, ही सरकारची जमीन 0 रुपये किमतीने या मेट्रो कारशेडसाठी आपण दिलेली आहे आणि तिथे कारशेड करण्याचे आदेश कालच मी दिलेले आहेत. 0 पैसे म्हणजे 1 सुद्धा रुपया तिकडे लागणार नाही. ही सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी आपण वापरतो आणि मग ते करताना याच्यासाठी जो काही खर्च झाला होता तो खर्च, एक ती जी एक बिल्डिंग झाली होती त्या बिल्डिंगचा एक खर्च आहे, तो साधारणतः त्या बिल्डिंगचा आणि मग भराव बिराव टाकण्यासाठी साधारणतः 101 कोटी रुपये जो खर्च झाला आहे ती बिल्डिंगसुद्धा या कामासाठी वापरता येणार नसली तरी अन्य एका चांगल्या कामासाठी आपण वापरू म्हणजे तोही पैसा वाया जाणार नाहीच. परंतु इथे जे काही टनेल किंवा रॅम्प केलेले आहेत ती मेट्रोची 3 नंबर आणि 6 नंबरची लाईन त्याचं एकत्रीकरण करून त्या बाबतीत खर्च केला गेलेला पैसा आणि पैसा हा मेट्रोसाठी उपयोगात आपण आणतो आहोत. त्याच्यामुळे कोणालाही ही काळजी पडण्याचं कारण नाही की ह्याच्यासाठी जो खर्च केलेला पैसा आहे, जो आमचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, हो तुमचाच पैसा आहे, तुमच्यासाठीच खर्च करतो आहोत, खर्च झालेला आहे, त्यापैकी एकही पैसा वाया जाऊ देणार नाही. नवीन जागा मी पुन्हा सांगतो, कांजूरला जी जागा आपण निश्चित केलेली आहे त्या जागेसाठी ती प्राप्त करण्यासाठी 1 रुपयासुद्धा खर्च होणार नाही. खरंच सांगतोय मी तुम्हाला हे. आणि हे काम करण्यासाठी मी विशेष धन्यवाद जे देणार आहे साहजिकच आहे, याच्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचंसुद्धा सहाय्य आहेच. आदित्यनी ह्याच्यात खूप मेहनत केलेली आहे, पर्यावरण मंत्री त्यांनी मेहनत केलेली आहे, अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्याच्या सोबतीने आपले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आहेत, आरे म्हटल्यानंतर सुनील केदार आले, या सगळ्यांनी आणि विशेष करून मेट्रोचे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, या सर्वांनी एका आपुलकीने, नुसतं काय म्हणायचं त्याला, कोरडेपणाने नाही, आपुलकीने, प्रेमाने हे जे सगळं काम केलेलं आहे त्यांना, त्यांचे आपण ऋणी असायला पाहिजे, त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. आणि त्या सर्वांना मी केवळ मुंबईकरांच्या वतीने नव्हे तर हे जे मोठं जंगल आहे एक वैशिष्ट्य आहे. नुसतं जंगल म्हणजे आम्ही 500 कोटी झाडं लावली, कुठे लावली दिसतील तुम्हाला हळूहळू, तसं नाही. हे जे जंगल आहे ते पहिले वाचवा, म्हणजे आहे ते कापायचं आणि नुसते आपल्या थापा मारायचे की आम्ही एवढी कोटी झाडं लावली. ही झाडं नाहीत, तशी झाडं मला मी लावता येत नाहीत, मला खोटी झाडं मी नाही लावू शकत. आहे ते पहिलं जपणं आणि हे पर्यावरण आपण जपण्याचं एक फार मोठं ऐतिहासिक काम आपण केलेलं आहे ज्याच्याबद्दल मला खरंच एक मोठं समाधान आहे, खरंच समाधान. कारण ही जी जीवसृष्टी आहे ही जीवसृष्टी आपले काय सखे वन वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरी वगैरे काय म्हणतो ना ते नुसतं बोलताना आपण म्हणतो, पण ही झाडं कापल्यानंतर हे जे काय फटके पडत आहेत, मग पर्यावरणामध्ये बदल होतोय, पर्जन्यमानामध्ये बदल होतोय. आता सुद्धा येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस आणि अतिवृष्टीचे इशारे आहेत, हे कसे होत आहेत, काय होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला कारण जबाबदार हे आपलंच एक विकासाचं जे एक स्वप्न आहे ते स्वप्न खरंच आहे का हा एक विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी किंबहुना करताना मला ही एक अभिमानाची गोष्ट आपल्याला सांगायची होती जी मी सांगितली, जिचा उपयोग आपल्याला सर्वांना तर होणारच आहे पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना तो होणार आहे.
असो, ही झाली आपल्या ह्या आरेबद्दलची एक अनिश्चितता संपवण्याची गोष्ट, की आता आरेमध्ये कारशेड होणार नाही, ती कांजूरमध्ये होईल आणि मेट्रो 3 आणि मेट्रो 6 साठी तिकडे जी गरजेची गोष्ट होती ती आपण करतो आहोत. मग आता गेल्या काही दिवसातली परिस्थिती, साधारणतः पीक पाणी कसं आहे, मला माहिती आहे की जसं निसर्ग चक्रीवादळ येऊन गेलं कोकणात, पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती गंभीर होती, या ठिकाणी आपण जे आवश्यक होतं ते सगळं काम आपण करतो आहोत. कोणाची घरं वाहून गेलेत, सामान सुमान वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत, पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या सगळ्यांना आपण पंचनामे तर आपले जवळपास झालेले आहेत. निसर्ग चक्रीवादळाची कोकणातली मदत बरीचशी आपण केलेली आहे. पूर परिस्थिती जी विदर्भातली होती झाली होती, त्याच्यातसुद्धा सांगली कोल्हापूरप्रमाणे आपण नुकसान भरपाई देतो आहोत. तरी देखील त्याच्यानंतर सततचा पाऊस याच्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, पिकं वाया जात आहेत. करायचं काय? एक तर आता काही पिकं समजा कापूस येतोय, येऊ द्या, हे तुमचं सरकार आहे, आपल्या सगळ्यांचं सरकार आहे. जी जी काही पिकं येतील शेतकऱ्यांनो निश्चिंत रहा, तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. कापूस असेल, बाकी सगळ्या पिकांच्या बाबतीत आपण खबरदारी घेतो आहोत. जिथे जिथे नुकसान होत आहे पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि यथायोग्य जी काही नुकसान भरपाई आहे आपण ती देत जातो आहोत. हे करताना आपण जी एक घोषणा केली होती, जे विकेल ते पिकेल, हे एक आपलं कृषीचं धोरण आहे. म्हणजे काहीतरी वेडवाकडं पिकवत नाही बसायचं, कशाला उद्या कशाला बाजारपेठ आहे, कोणत्या दर्जाचं पीक आपण पिकवलं पाहिजे, याच्यासाठी आता जनजागृती आपण सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये आता जागृती करतो, कोणत्या दर्जाचं पीक तुम्ही पिकवलं पाहिजे, की ज्याला हमखास हमी भाव हा एक भाग, पण हमखास भाव हा कशाला मिळेल, तर ज्याला हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी आपल्या सरकारचा आग्रह आहे. अनेक शेतकरी याच्यामध्ये सामील होत आहेत आणि त्याच्यासाठी मग जे जे काय करता येणं शक्य असेल, जसं मला आठवते इथूनच मी आपल्याला नाशिक आणि त्या परिसरामध्ये महाऑनियन म्हणजे कांद्याची साठवणूक, अनेकदा काय होतं की शेतकरी माझा गरीब आहे, घोडा भाबडा आहे, मर मर मरतो, राब राब राबतो, दिवस रात्र उन्हात अनात पावसात पाण्यात थंडीत काय कशाची काय पर्वा तमा न बाळगता. म्हणजे मी मध्ये कोणाला तरी बोललो होतो की या कोरोनाच्या काळात बाकी सगळे ठीक आहेत, वर्क फ्रॉम होम चांगलं आहे, आवश्यक आहे, पण शेतकरी उद्या वर्क फ्रॉम होम करायला लागला तर आपण खाणार काय? तो ऑनलाईन किंवा असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी शेती नांगरू शकत नाही, त्याला पाणी देऊ शकत नाही, पीक आल्यानंतर कापणी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला असेल त्या परिस्थितीत राबावं लागतं, कष्ट करावे लागतात. आणि म्हणूनच मध्ये आपण पहिले जे पाऊल म्हणजे सरकारची सुरुवातच आपण जी केली ती जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक कर्ज मुक्त करण्यापासून केली होती, पण तरी देखील हे चक्र चालूच राहतं आणि त्याच्यासाठी मग पीक आल्यानंतर साठवायचं कुठे? त्यांच्याकडे घरामध्ये जागा नाही आहे, शेतामध्ये म्हणायचं तर उघड्या बोडक्या शेतामध्ये असं ठेवू शकत नाही. म्हणून आपण महाऑनियन हा जो एक प्रकल्प सुरू केला ती एक सुरुवात आहे. कांद्यासाठी साठवणूक केंद्र, उद्या सोयाबीन येईल, तूर येईल, तांदूळ येईल, कापूस येईल, याच्यासाठी आवश्यकतेनुसार स्टोरेज म्हणजे जिकडे कोल्ड स्टोरेज शीतगृहांची आवश्यकता आहे तिकडे शीतगृह दिली जातील, स्टोरेजची आवश्यकता आहे तिकडे गोदामं दिली जातील, आणि मग चांगली बाजारपेठ, हे बाजारपेठ आणि शेतमाल ह्यांची जुळवणूक त्या शेतकऱ्याला करून देणं या दिशेने आपण चाललेलो आहोत. पण हे करताना जसं एक मधल्या काळामध्ये मी आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी विविध आपल्या राज्यातील विविध कृषी संघटनांशी चर्चा केली, ती चर्चा एवढ्यासाठी केली केंद्र सरकारने जो कृषी कायदा कृषी धोरण एक त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील त्याच्याबद्दल सुद्धा विचार सुरू आहे. आपल्या हिताचं काय, शेतकऱ्याच्या हिताचं काय, असं माझं म्हणणं नाही की सगळंच काहीतरी चुकीचं आहे किंवा सगळंच काही बरोबर आहे. जे बरोबर असेल जे योग्य असेल त्याचा जरूर आम्ही स्वीकार करू, पण जर अयोग्य असेल आणि जर माझ्या कुठे शेतकऱ्याच्या पायावरती धोंडा पडणार असेल तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही. हे आपल्या राज्याचं धोरण आहे, आम्ही जे करू ते आमच्या जनतेच्या हिताचं करू, शेतकऱ्याच्या हिताचं करू. जोर जबरदस्तीने उगाचच काहीतरी कायदा आलाय म्हणून तो जसाच्या तसा चांगला असेल आनंद आहे, पण जर का नसेल तर मात्र या सर्व संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. त्यातनं वेगवेगळ्या सूचना येत आहेत, काही आक्षेप आहेत, काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, याच्यावरती सुद्धा आपण विचार करतो.
आणि त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून मग आपण ह्या कृषी धोरणाबद्दल बोलूया. एकूण काय तर हा लॉकडाऊन आता आपण हळूहळू उठवत चाललेलो आहोत आणि तो उठवत असताना बऱ्याच ठिकाणी आपण काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. माझ्यासमोर आहेत त्या गोष्टी. म्हणजे एक तो महाअनियन प्रकल्पाविषयी तुम्हाला सांगितलं, कृषी उद्योग यांनासुद्धा आपण एक ओपन करायला किंवा उघडायला आपण सुरुवात करायला देतो आहोत. हे करत असताना एक गोष्ट मात्र नक्की की प्रत्येकाने आपापली काळजी ही स्वतः घ्यायला पाहिजे, ही स्वतः घ्यायलाच पाहिजे. हे सगळे उद्योगधंदे सुरू होताना सरकार काय करते तर साधी गोष्ट आहे, आपल्याला आवश्यकतेनुसार आपण कोविडसाठी कोरोनासाठी, म्हणजे कालच मी वाशिम येथे RT-PCR लॅबचं एक व्हिडिओद्वारे लोकार्पण केलं. वाशिम म्हणजे सुरुवातीला जिथे आपल्याकडे एखाद दुसरी ही लॅब होती, आता त्या लॅबमध्ये आपण किती भर घातलेली आहे, जवळपास 450 आसपास सरकारी आणि त्याच्यात 100 आसपास खाजगी ही चाचणी केंद्र आपण आज राज्यभर सुरू केलेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर करतो आहे, मोठ्या प्रमाणावरती आपण रुग्णशय्या वाढवतो आहे, बेड्स वाढवतो आहेत, व्हेंटिलेटरची वाढ करतो आहे, सगळ्या गोष्टी करतो आहे. कर्जमुक्ती केल्या जशी आपण केलेली आहे, विक्रमी कापूस खरेदी जशी केलेली आहे, मध्ये जी काही संकटं आली आहेत त्याच्यात आपण पंचनामे करून नुकसान भरपाई जशी देतो आहोत, तशाच काही ज्या आपल्या योजना आहेत, उदाहरणार्थ आपण शिवभोजन, जी मूळ योजना आपली 10 रुपयात थाळी, ती आपण ह्या काळामध्ये 5 रुपयात थाळी केलेली आहे. आणि त्या 5 रुपये थाळीमध्ये शिवभोजनाच्या अंतर्गत आजपर्यंत जवळपास, म्हणजे कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी आपल्याशी बोलतोय, तोपर्यंत साधारणतः 2.2 कोटी थाळ्या ह्या वितरित झालेल्या आहेत. 2.2 कोटी हे आपण नाही म्हटलं तर मोठं एक काम करतो, मोठं काम करतो. आणि असं ह्या सगळ्या बाजूने आपण हे सुरू करण्याचा प्रयत्न ठेवतो आहोत, करतो आहोत. जबाबदारी आपली आहे. मी अगदी सुरुवातीच्या काळात असं म्हटलं होतं की तुम्ही जबाबदारी आणि खबरदारी, आता थोडं सरमिसळ झाले, नेमकी जबाबदारी कोणी घ्यायची, खबरदारी कोणी घ्यायची, कारण हा पाहुणा काही जात नाही आहे, हा आणखीन हातपाय पसरतोय. पाहुण्याला दिली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी, हे हातपाय पसरत चाललंय. शहरामधून आता ग्रामीण भागात पसरतोय आणि पसरताना त्याला आता थांबवण्याची गरज आहे. थोडंसं काय झालेलं आहे, नाही म्हटलं तरी एक असं चित्र दिसतंय की आता संख्या कमी होते, आता आमच्याकडे बेड्स अवेलेबल आहेत, आता आमच्याकडे ऑक्सिजन लागणारे रुग्णांची संख्या कमी होते आहे. खरं आहे, म्हणून मी तुम्हाला या केसेसचा आकडाच सांगतोय. जिथपासून पहिला आपल्याला पेशंट सापडला तेव्हापासून आजपर्यंत साधारणतः एकूण केसेस ह्या 1,517,434 ह्या आत्तापर्यंत, म्हणजे पहिल्यापासून आत्तापर्यंत, हे सगळ्याच्या सगळ्याच ऍडमिट नाही आहेत, ते त्यातले 12,55,779 हे बरे होऊन घरी गेलेले आहेत, हे बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्दैवाने मात्र ह्याच्यात साधारणतः 40,000 मृत्यू सुद्धा झालेले आहेत, जवळपास 40,000 मृत्यू झालेले आहेत. व्हेंटिलेटरवरती आज साधारणतः मी आता सगळे साधारणतः असं ह्याच्यात सांगतोय, कारण त्याच्यात फार मोठा काही फरक ह्याच्यामध्ये तफावत येणार नाही आहे, म्हणून साधारणतः 2,225,000 रुग्ण हे मात्र व्हेंटिलेटरवर आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही हे ऑक्सिजनवरती आहेत, काही जण हे पॉझिटिव्ह असले तरी विना लक्षणाचे आहेत, सौम्य लक्षणाचे आहेत, काही मध्यम लक्षणाचे आहेत. ही सगळी जर आकडेवारी बघितली तर पहिल्या दिवसापासून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की साधारणतः 70-80% ही लोक ह्याच्यामध्ये सौम्य ते मध्यम लक्षण आहेत, ज्यांना कदाचित काही जणांना कोरोना होऊन गेला हे कळतही नसेल, काही जणांना सौम्य लक्षणे दिसल्यानंतरही कोणतेही औषध दिल्याशिवाय ते बरे होत आहेत, काही जणांना औषधोपचार केले त्याच्यानंतर ते बरे होत आहेत, मात्र काही जण मात्र यांना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. विशेषतः ज्यांना आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो की उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, किडनीचे काही त्यांना विकार असतील, स्थूलता असेल, ह्यांना मात्र त्यांच्यावरती हा व्हायरस घातक परिणाम करतोय. मग ही वर्गवारी ठरवणार कोण ते आपल्या हातात नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी वारंवार आपल्याला जे सांगतो आहे की खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, ती जबाबदारी आम्ही घेतो आहोत. जिथे जिथे आवश्यक आहे हॉस्पिटल्स वाढवतो आहोत, ज्याप्रमाणे मी काल आपल्याला सांगितलं
की वाशिममध्ये आरटीपीसीआर लॅबचं लोकार्पण केलं, परवा साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या म्युझियममध्ये आपण हॉस्पिटलसाठी ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे. छत्रपतींच्या नावाने जे आपलं संग्रहालय ते संग्रहालय, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा राजा, मग ते संग्रहालय जर आत्ता आवश्यक असेल रुग्णांसाठी तर तिथल्या लोकांना सुद्धा मला खास धन्यवाद द्यायचे की त्या अप्रतिम एका वास्तूचा आज रयतेसाठी ते उपयोग करतात, रयतेसाठी उपयोग करून देतात, तिकडे हॉस्पिटल सुरू केलेले. एकूणच काय, आम्ही जबाबदारी जी घेतो आहोत ती ह्या सगळ्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी देतो आहे. औषधं कशी पोचतील, औषधं सर्वत्र कशी उपलब्ध राहतील त्याच्यासाठी देतो आहे. आपली प्रशासन व्यवस्था आहे, महसूल यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, यांना सगळ्यांना खरोखर आता मार्चपासून आत्तापर्यंत किती ताणतणावामध्ये काम करावं लागत असेल विचार करा. डॉक्टर्सना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय, कारण त्यांनी आता एक गाईडलाईन सेट केलेली आहे, नक्की सेट केलेली आहे. कोणत्या रुग्णाला कधी कोणतं औषध द्यायचं हे त्याने आता ठरवलेलं आहे. फक्त एक काय होतंय की अजूनही नागरिकांकडनं थोडा प्रतिसाद कमी मिळतोय. कारण दोन गोष्टी, एक तर थोडंसं बेजबाबदारपणा, दुसरी थोडीशी भीती. मी टेस्ट केली आणि मी पॉझिटिव्ह आलो तर माझं काय होईल, मला कुठे नेऊन टाकतील, तसं समजू नका. कृपा करून कुठे नेऊन टाकणार नाही, सगळीकडे आपण ज्या सुविधा केल्या आहेत ना, काही काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, काही आणखीन कोण आहेत, सगळ्यांनी त्यांच्या त्या कोविड केअर सेंटरचा अनुभव हा सांगितलेला आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो व्हायरस आहे तो पसरतोय, तो शिंकलं खोकलं बोलताना सुद्धा पसरतोय, आणि म्हणून ज्या कमीत कमी संपर्कात येणं हे गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की रुग्णांना कळतच नाही की डॉक्टर आले की कोण आले, कारण तो अंतराळवीरासारखा संपूर्ण तो पीपीई किट त्याच्यावरती ती फेस मास्क त्याच्यावरती ती शिल्ड असं बांधून येतो, म्हणजे असं ओळखीचं असलं तरी ओळखता येत नाही कोण आला, कारण ह्याला हा आपल्याला एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. तर तुम्ही कोणी घाबरू नका, लवकर जेवढे याल तेवढे लवकर बरे होऊन घरी जाल. जेवढं तुम्ही अंगावर काढाल तेवढा तुम्ही स्वतःचा जीव तर धोक्यात घालतातच आहात, पण दुर्लक्ष करून जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही जेवढा उशीर कराल तेव्हा तुमचा जीव धोक्यात घालताय आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाला संसर्गित करून कुटुंबाचा जीव धोक्यात घालताय. आणि म्हणून मला असं वाटतं की लवकर जर का कोणाला अशी शंका आली तर टेस्ट करून घ्या. टेस्ट केलं पॉझिटिव्ह आलं म्हणजे बापरे बोलण्याची अजिबात गरज नाही आहे. वेळेत आलेली लोकं ही अगदी 100-100 वर्षाची सुद्धा आणि काही ठिकाणी तर 100 वर्षाची असताना त्यांना इतर व्याधी विकार असलेले सुद्धा बरे होऊन घरी गेलेत. कारण का, वेळेमध्ये ते डॉक्टरांकडे आलेत. तर वेळेमध्ये येणं म्हणजे ह्या कोरोनाला औषध नसलं वॅक्सिन नसलं तरी वेळेमध्ये येणं हे फार गरजेचं आहे. आणि हे काम मला याही गोष्टीबद्दल अजूनही काही तशी माहिती नाही आहे, पण कदाचित, मी कदाचित शब्द बोलतोय, जगातलं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य असं असू शकेल की जेथे नुसतं कडक कायद्याने काम न करता जनतेला विश्वासात घेऊन आपण हे युद्ध लढतो आहोत. कारण हे युद्ध तुमचं आहे, आपलं आहे, सगळ्यांचं आहे. ह्याच्यामध्ये जनता जोपर्यंत सहभागी होणार नाही, ही जनतेची चळवळ जशी कधी चळवळ करतो, स्वातंत्र्याची चळवळ होतो, साधा सुद्धा माणूस जेव्हा तो रस्त्यावरती उतरला तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून जावं लागलं. 150 वर्ष राज्य करणारे इंग्रज घालवणारे आपण लोक आहोत, त्यांचेच आपण वंशज आहोत, तर करोना नाही घालू शकणार, घालू शकतो. जिद्द जर का सगळ्यांच्या मनात असेल, एक लोकेच्छा, लोकांनी जनतेने इच्छा केली की बस आता हे बस झालं आहे, आता मात्र या करोनाला मी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जशी त्या युद्धाची काही शस्त्र असतात तसंच या युद्धाचं सुद्धा शस्त्र आहे आणि नक्कीच याला काही शास्त्र सुद्धा आहे. मला आणखीन एका गोष्टीचा जरूर उल्लेख करायचा आहे, जी एक मोहीम आपण संपूर्ण राज्यभर राबवत आहोत, माझे कुटुंब माझी जबाबदारी. मला याही बाबतीत आपल्याला सांगायचं आहे, सर्वांना मला धन्यवाद तर द्यायचेच आहेत, पण विशेष धन्यवाद ही मोहीम राबवणारे आपले जे काही सगळे आरोग्य कर्मचारी आहेत, मग आपल्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, महसूल यंत्रणा आहे, पोलीस आहे. खरंच तुम्हाला मी किती कोणत्या शब्दात धन्यवाद तुमचे मारू, माझ्याकडे शब्द नाही आहेत, खरंच शब्द नाही आहेत. हा देखावा नाही आहे, कारण गेल्या आठवड्यात माझ्या घरी सुद्धा ही टीम येऊन गेली, आमच्याही कुटुंबियांची त्यांनी चौकशी केली, काय त्यांना पडलेलं आहे, असं आपण त्यांना काय देतो आहोत,
मग मी त्या सगळ्या महिला होत्या ताई त्यांना ताईनं म्हटलं ताई बसा जरा मला सांगा तुमचा दिवस कधी सुरू होतो तुम्ही राहता कुठे कोण कुठे डोंबिवलीला राहते कोण इकडे राहते कोण तिकडे राहते सकाळी झाली का आपले कामावर रुजू होतात जर उंच बिल्डिंग असेल तर जिन्यांची चढ उतार करायची प्रत्येकाच्या घरात जायचं ताप तपासायचा सूचना द्यायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या जीवाची कुटुंबाची पर्वा न करता ही लोक मेहनत करतायत खरंच तुमचे उपकार आहेत या महाराष्ट्रावरती आणि हे उपकार केवळ बोलून असं नाही चालणार माझ्याकडे काही नावं आहेत मुद्दामने मी काही नावं ठेवलेली आहेत आता अहमदनगरमधले आरोग्य सेवक आहेत सुदाम जाधव मी आता त्यांची मुद्दा म्हणून ज्यांना ज्यांना त्यांनी थोडंसं शोधून काढलं तर त्यांची नावं घेत नाही पण सुदाम जाधव यांनी जे घराघरात जात होते त्यांना एका व्यक्तीचा ऑक्सिजन कमी वाटला आहे होताच म्हणून त्यांना त्यांनी आग्रह करून या आपल्या उपचार केंद्रात आणलं कोविड पॉझिटिव्ह तशी लक्षणं त्यांना बरं करून आज ते घरी गेले समजा ही सुदाम आपला सुदाम जाधव घरी आले नसते त्यांनी चौकशी केली नसती त्यांनी तो ऑक्सिजन तपासला नसता तर काय झालं असतं अनेक जण आहेत असे भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आशा वर्कर ज्या पुष्पा वाढई आहेत यांना सुद्धा एक महिला गरोदर होती त्यांचा ऑक्सिजन त्यांना कमी वाटला म्हणून त्यांनी सांगितले आग्रह केले की चाचणी करून घ्यायची कोविडची चाचणी करा तर चाचणीला त्यांनी हे केल्यानंतर ती त्या कोविड पॉझिटिव्ह निघाल्या ज्या त्यांना हे होत्या त्या ज्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना एक संशय आला त्या कोविड पॉझिटिव्ह निघाल्या त्या गरोदर होत्या भगिनी पण चाचणी झाल्यानंतर कळलं आणि कळल्यानंतर उपचार झाला आज त्या सुखरूप आहेत आज व्यवस्थित आहेत त्याच्यानंतर भंडारा येथील आशा भारती वासनिक यांना संरक्षण सर्वेक्षण करताना आणखीन एक दोघं जण त्यांना ऑक्सिजन कमी आढळला त्यांनी त्यांना आग्रह करून घेऊन गेल्या त्या बऱ्या झालेल्या आहेत अशी किती नावं आहेत तर ही सगळी नावं ह्या आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत आरोग्य कर्मचारी आहेत हे सगळेजण आपापल्या परीने मेहनत करतायत काही जण तर स्वतः आजारी पडले म्हणजे घरोघरी जाताना ते स्वतः आजारी पडले करायचं काय आता कोरोना पॉझिटिव्ह पण डगमगले नाहीत खरंच डगमगले नाहीत हे आजारी पडल्यानंतर व्यवस्थितपणाने त्यांनी आराम केला औषधोपचार केला खडखडीत बरे झाल्यानंतर घरी नाही बसले पुन्हा आपल्या कामावरती रुजू झाले ही अशी सगळी माणसं अशी सगळे लढवय्ये कोरोना योद्धे हे आपल्या राज्यात आहेत आपल्यासाठी मेहनत करतायत आणि ती मेहनत करताना आपण त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे एक आपलं कुटुंब आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे केवळ माझं घर हे तर कुटुंब आहेच पण महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे आणि ते करताना आपण चार चौघात फिरताना सुद्धा काय करायला पाहिजे जी त्रिसूत्री तुम्हाला सांगितलेली आहे मास्क वेळ बरोबर घालणे आज मी एकटा आपल्याशी बोलतोय म्हणून मी मास्क घातलेला नाहीतर मी या ऑफिसमध्ये बसताना कोणालाही भेटत असलो तरी मास्क व्यवस्थित घालतो मास्क घालणे म्हणजे अर्धवटणे अनेकांना कळतच नाही की याला दाढी आले का मास्क लावलाय मग नंतर कळतं पिवळ्या रंगाची दाढी कशी असेल हिरव्या रंगाची दाढी कशी असेल हा मास्क आहे पण ते मास्क आहे तो काय गॉगल नाही असं स्टाईल म्हणून वर ठेवायला तो बरोबर नाक आणि तोंड हे कव्हर करणं आणि ते सुद्धा घट्ट आता सुद्धा मी आपल्याशी बोलताना तोंडाला हात लावत नाहीये बाजूनी हे करतोय कारण तोंडाला हात लावण्याची सवय सुद्धा आपल्याला मोडली पाहिजे काही सवयी आपल्या जरूर मोडल्या पाहिजेत तर आपला मास्क हा व्यवस्थित लावला पाहिजे विशेषतः चार चौघात फिरताना आपण तर मास्क घातलाच पाहिजे पण आपल्याशी बोलणारा जो आहे त्याला सुद्धा जर का त्याच्या तोंडावर मास्क नसेल अनेकांना काय सवय आहे की इकडे तिकडे फिरताना मास्क घालतात आणि बाजूला जवळ येऊन मास्क घालून मी काय म्हणतो अरे काही बोलायचं तू काही म्हण पण मास्क तोंडावर घालून म्हण मी काय म्हणतो तर त्याला सांग पहिलं मी काय म्हणतो मास्क तोंडावर घाल तर नाक आणि तोंड हे झाकून ठेवलं पाहिजे कारण आपण मास्क घातला असला आणि त्यांनी मास्क काढला असला तरी एक लक्षात घ्या की आपण नाक आणि तोंड बंद ठेवलेलं असलं तरी आपले डोळे उघडे आहेत म्हणजे डोळे उघडे म्हटल्यानंतर त्या उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे की ह्याचा मास्क खाली आहे आणि त्याला सांगायला पाहिजे की तू मास्क तुझ्या नाकावर तोंडावरती घे कारण हा कोरोनाचा जो व्हायरस आहे तो डोळे नाक आणि तोंड यातून आपल्या शरीरात जातो हात स्वच्छ धूत राहा का धूत राहा आपल्याला कल्पना आहे जे नवीन नवीन आता अभ्यास येत आहेत रिसर्च येत आहेत त्याच्या त्यानुसार विविध पृष्ठभागावरती हा व्हायरस किती काळ जिवंत राहू शकतो काही तासांपासून म्हणजे 1-2 तासापासून 72 तासापर्यंत हा जिवंत राहू शकतो असा प्राथमिक निष्कर्ष आहे काही जण म्हणतात की हा एअरबॉर्न आहे म्हणजे हवेतनं सुद्धा पसरतो तर
हात स्वच्छ का धुत राहायचं? कारण मानवी त्वचेवरती हा व्हायरस जवळपास 9 तास जिवंत राहू शकतो. 9 तास हा रिसर्च मी नाही केलेला, हा रिसर्च हा माझ्यासमोर जे कागद पडलेत आणि विविध ठिकाणच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यापासून आलेले. म्हणजेच आपल्याला एक तर नको तिकडे हात न लावणं, कारण टेबलावरती कदाचित व्हायरस अधिक काळ जिवंत राहू शकतो. सार्वजनिक आपण रेल्वेमधून फिरताना, बसमधून फिरताना, इकडे तिकडे जाताना समजा आधी कोणाचं व्हायरस तिकडे चिकटलेला असेल, तो किती तास जिवंत राहिले आणि त्यालाच हात लावला आणि लावला नाकातोंडाला, काही उपयोग नाही तुमच्या मास्कला. म्हणून एक तर सार्वजनिक ठिकाणी मास्क काढायचा नाही, सार्वजनिक स्वच्छतालयात म्हणजे शौचालयात मास्क अजिबात काढायचा नाही, रेल्वेमधनं, बसमधनं, इतर ठिकाणी सुद्धा मास्क काढायचा नाही. शक्यतो रेल्वेमधनं, तुम्ही म्हणाल रेल्वे सुरू कुठे केल्यात अजून, सांगतो त्याच्याबद्दल बोलतो. पण एसटी असेल, बसेस असतील किंवा ह्या काही पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो, तिथे एकतर कमीत कमी बोलायचं, शक्यतो बोलायचं नाही. मास्क हा घालून ठेवायचा, हात लावल्यानंतर हात धुतल्याशिवाय राहायचं नाही. जे मी संतांचं म्हटलं होतं, संत वचनं, त्या ती परंपरा आहे आपली. लहानपणी मी मला आठवते घरी आल्यानंतर माँ होती, स्वतः बाळासाहेब किंवा माझे आजोबा, आम्ही शाळेतनं आल्यानंतर खेळून आल्यानंतर जा पहिला बाथरूममध्ये हातपाय धु कपडे बदल, हेच तर कोरोना सांगतोय, हातपाय धु कपडे बदल. पण ह्या गोष्टी ते जे आपल्याला प्रेमाने सांगायचे ते ऐकत नव्हतो आपण. आता आपल्याला हे करावं लागतंय, नाहीतर त्याचे फटके बसतात. रेल्वेसुद्धा आज आपण राज्यांतर्गत रेल्वे सुरू केलेल्या आहेत, लोकल्स आपण लोकलसाठी त्याची वारंवारता वाढवून मागण्यासाठी मागणी केलेली आहे. कारण मला गर्दी नकोय, सगळ्यांनाच लोकलनी जायचंच आहे, लोकलशिवाय जाणार कसं. कारण आता रेस्टॉरंट्स ओपन केलेली आहेत, जिमवाल्यांची मी बोलतोय, त्यांना सुद्धा काही नियमावली आपल्याला द्यावी लागेल. कारण सगळ्यात जास्त आपण ज्याला हार्टचा पंपिंग रेट वाढणं हा जिममध्ये होतो, मग त्याच्यातनं आपला श्वासोच्छ्वास हा जास्त जोरात होतो. म्हणजे ते जर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर तो जास्त त्याचा, आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना थ्रो, तर तो श्वासोच्छ्वास वाढल्यानंतर त्याचा थ्रो पण जास्त जाणार. मग ती आपण काय हे घेणार आहोत, खबरदारी घेणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं की समोरासमोर बसून जेऊ नका, बाजूबाजूला बसून हे करा. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो आहोत. रेल्वेमध्ये सुद्धा आपण लोकलसाठी त्याची संख्या वाढवून मागतो आहोत, ती वाढल्यानंतर आपण अधिक लोकांना त्याच्यात प्रवास करायला देऊ. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू केलेली आहे, ट्राफिक हळूहळू जवळपास सुरू झालेले आहेत, दुकानं सुरू झालेली आहेत, कार्यालयामध्ये सुद्धा हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत. पण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे, त्या मोहिमेअंतर्गत मी जेव्हा राज्याच्या जिल्हाधिकारी किंवा इतर अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली तेव्हा मला काही गोष्टी चांगल्या मिळाल्या. जाहिराती तर आपण करतो आहोत, रेल्वेवरती करणार, बस, एसटी सगळे करतो आहोत. कोल्हापूरमध्ये त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्ही आमच्या दुकानावरती स्टिकर लावलेले आहेत, प्रवेश मास्क नाही, प्रवेश नाही, नो मास्क नो एंट्री. किती सोपी गोष्ट आहे, नो मास्क नो एंट्री, मास्क नाही प्रवेश नाही. म्हणजे अगदी रिक्षा असेल, टॅक्सी असेल, बस असेल, दुकानं असतील, कार्यालय असेल, सगळीकडे हे एक सूत्र, ज्याच्या तोंडावर मास्क नाही त्याला प्रवेश नाही, दुकानदाराच्या तोंडावर मास्क नाही बाबा तुझ्या दुकानात मी प्रवेश करणार नाही. तर ही जर का गोष्ट प्राथमिक आपण पाळली आणि ह्या गोष्टी जर का आपण अंगावरली पाडून घेतल्या, अंगी या जीवनशैली आपण अंगीकारली, तर मला असं वाटतं वॅक्सिन येईल तेव्हा येईल, औषधं येईल तेव्हा येतील. परंतु आपण मात्र जसं सेल्फ डिफेन्स ब्लॅक बेल्ट, मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट आहे, मास्क हा आपला ब्लॅक बेल्ट आहे. साधारणतः आपण म्हणतो ना की अरे याच्या नादी न लागलेलं बरं, हा ब्लॅक बेल्ट आहे, काय कुठे काय हाणेल आपल्याला सांगतात नाही. तसं मास्क आहे म्हटल्यानंतर व्हायरस बोलेल याच्या नादी न लागलेलं बरं, हा ब्लॅक बेल्ट आहे वाला. तर हे सत्य आहे आणि म्हणून मी आपल्याला परोपरीने सांगतो आहे की ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्या गोष्टी पुन्हा बंद करण्याची वेळ येता कामा नये. कारण परदेशांमध्ये जिथे जिथे थोडीशी लाट कमी झाली असं वाटलं, जसं आज आपल्याला थोडंसं वाटतंय बेड्स उपलब्ध आहेत, आता काय करू, बंद करू का, नाही ते बेड सर्वदा रिकामे राहावेत ही माझी इच्छा आहे, हा माझा प्रयत्न आहे. पण परदेशामध्ये, मग युरोप असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, इथे काही ठिकाणी काही अंशी पुन्हा लॉकडाऊन करतायत, पुन्हा लॉकडाऊन. मला असं वाटतं ब्रिटनमध्ये तर त्यांनी जी नियमावली दिलेली ती त्यांनी सांगितली की किमान पुढचे 6 महिने ही नियमावली राहील. म्हणजे लग्न समारंभ असतील तर उपस्थिती कमी राहील, शाळा कॉलेजेस ह्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी केलेलं आहे, मास्क नसेल तर कडक दंड आहे, फार मोठ्या पैशांचा ते दंड लावत आहेत.
मला या गोष्टी आत्ता तरी करायच्या नाहीयेत, पण जर का आपण खबरदारी घेतलीत आणि नाही घेतली तर म्हणजे आपण आता विचार करा, मास्क हवा की लॉकडाऊन हवा, हात धूत राहणं बरं की लॉकडाऊन बरं, एकमेकापासून अंतर ठेवणं बरं की लॉकडाऊन हवा, कामावरती न जाणं जाणं जायला हवं की न जाणं हवं, अनावश्यक घराबाहेर पडू नका, उगाचच इकडे तिकडे भटकू नका, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण होऊ द्यायची नाहीये. आणि मला खात्री आहे तुमचं नाही म्हटलं तरी या सरकारवरती आमच्यावरती एक प्रेम आहे, विश्वास आहे. आजपर्यंत सर्व धर्मियांनी जे जे काही मी सांगत आलो ते पाळलेलं आहे. गणपती होऊन येऊन गेले, नवरात्री येत आहेत, दिवाळी येते आहे, म्हणून मी मंदिरांच्या बाबतीत सुद्धा थोडासा हळुवारपणानं जातोय. कारण काही जण असं म्हणतात हे उघडलं आणि ते उघडत नाही. थांबव बाबा, तुमच्यावरती जबाबदारी नाही, जबाबदारी आमच्यावरती आहे, आमच्यावरती जबाबदारी आहे. आणि नुसती जबाबदारी नाही आहे, आमचं आमच्या जनतेवरती प्रेम आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. उगाच काहीतरी तंगड्यात तंगड्या घालायचं आणि सगळ्या गोष्टी बंद ठेवायचं ह्या मानसिकतेचे आम्ही नाही आहोत. पण नवरात्र आता आलेलं आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, इतरही धर्मियांचे सण येत आहेत. आपल्याला खूप खूप काळजीपूर्वक एक एक गोष्टी करत जावे लागणार आहेत, कारण हळुवार आपण सगळे दार उघडतो आहोत. ह्या उघडलेल्या दारातून सुबत्ता आली पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, कोरोना व्हायरस येता कामा नये, तर आणि तरच ह्या उघडलेल्या दारांना अर्थ आहे. नाहीतर उघडलं दार आणि घुसला व्हायरसात तर मात्र आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आणि म्हणून ज्या काही सूचना आम्ही तुम्हाला देतो आहोत, ज्या आजपर्यंत तुम्ही पाळल्या, जे सहकार्य तुम्ही आजपर्यंत दिलं तेच सहकार्य मला यापुढे सुद्धा पाहिजे. मुंबईमध्ये फिरताना इतरत्र सुद्धा मी बघतोय की हळुवारपणे आता लोक थोडीशी निर्धास्त होत आहेत. निर्धास्त होऊ नका, मास्क हा तोंडावरती दिसलाच पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकाशी बोलताना मास्क हा असलाच पाहिजे, अंतर ठेवलं गेलंच पाहिजे. ही त्रिसूत्री जर का तुम्ही पाळणार नसाल तर मग मात्र ह्या कोरोना व्हायरससाठी आपल्या जसा गेटवे ऑफ इंडिया आहे सताड, ज्याला दारच नाहीये, मग तो कुठेही येईल कुठेही जाईल, तर तसं आपल्याला काही करायचं नाहीये. आपण अत्यंत खबरदारीने, सुजाणतेने, सजगपणाने आपल्याला हवं तसं आयुष्य आपण जगणार आहोत कोरोना व्हायरस वगळून. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं जे एक नातं आहे त्या नात्यातून हा आत्मविश्वास मी व्यक्त करतो की ज्या ज्या सूचना मी आपल्याला आजपर्यंत देत आलो त्या सूचना आपण पाळल्या, यापुढे सुद्धा त्या अत्यंत कटाक्षाने पाळण्याची गरज आहे. एक क्षणसुद्धा बेसावध राहू नका, गाफील राहू नका आणि करोनाचा बळी ठरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.